जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या स्वस्तिका घोषने गोवा येथे झालेल्या 37व्या नॅशनल गेम्समध्ये 2 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक पटकावून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेसह पनवेलला नावलौकिक मिळवून दिले आहे. तिच्या या चमकदार कामगिरीमुळे तिची चायना येथे 4 ते 10 डिसेंबर दरम्यान ITTF मिक्स वर्ल्ड कपसाठी भारतीय संघातून निवड झाली आहे. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिका घोषते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले, तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. अभी रिसेंटली नॅशनल गेम्स हुआ गोवा में, 37th नॅशनल गेम्स, महाराष्ट्र हायेस्ट मेडल फर्स्ट मिला महाराष्ट्र को, 225 मेडल, उसमें 80 गोल्ड में महाराष्ट्र का, तो इसमें स्वस्तिका घोष का 2 गोल्ड है. महाराष्ट्र टीम चैंपियन, वुमेन्स टीम कैप्टन स्वस्तिका घोष, एंड डबल्स महाराष्ट्र डबल स्वस्तिका घोष चैंपियन, एंड सिंगल्स में ब्रॉन्ज मेडल. तो टोटल 3 मेडल फॉर नेशनल गेम्स महाराष्ट्र के लिए. एंड रिसेंटली स्वस्तिका सिलेक्टेड फॉर दैट वर्ल्ड कप, मिक्स्ड वर्ल्ड कप चाइना जा रही है दिसंबर में, 4 से 10 तारीख तक मिक्स्ड वर्ल्ड कप के लिए इंडिया टीम के लिए सिलेक्ट हुई. स्वस्तिका घोष या सीटेटी स्कूल, सीटेटी कॉलेज एंड रामशेठ ठाकूर विद्या स्कूल के विद्यार्थिनी आज भारताच्या वतीनं जगभरातसुद्धा खेळण्याकरता वर्ल्ड कपकरतासुद्धा जात आहेत. इंडियाच्या गेम झाले त्याच्यामध्ये 80 गोल्ड याच्यामध्ये 3 गोल्ड तिला स्वतःला तिच्या नावाने मिळालेले आहेत, आणि भावी काळामध्ये आणखी तिचं चांगला खेळ व्हावा या विषयातला मनापासून आमच्या संस्थेकडनं, शाळेकडनं, कॉलेजकडनं मनापासून हार्दिक शुभेच्छा.